चलने शुरुआत करे चले गए। अजीत प्लीज महेश चालू करायचे आहे, जरा कोणीही वेळ लावू नका, आपले अजून दोन संघ खेळायचे आहेत प्लीज। पहिला बॉल अद्वितीयांसाठी, अतिशय सुंदर असा बॉल आणि अद्वितीय अतिशय सुंदर असा फटका उचललेला आहे आणि दोन रन घेण्यास अद्वित निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे। गुड्डूसाठी पायावरती असलेला चेंडू तीन धावा, आत्महत्या ठरू शकते ही गुड्डूची। चेंडू महेशचा आणि सुंदर दडवला चेंडू निशानने आणि या सहा धावा, अप्रतिम फलंदाजी निशान द्वारा, शॉर्ट पिच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि सहा धावा। पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा आणि सुंदर पुन्हा एकदा आणि हा झेल सोडलेला आहे, कॅच छोडा की मॅच छोडा असं म्हणावं लागेल। या सेम ग्राउंड दोन कॅच सोडल्या दोन मॅच मध्ये, लगेच सामना चालू करायचा आहे आणि पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू, सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणता येईल आणि एक धाव वाढती धाव संख्या होते ती 11। सुंदर तटवल्या चेंडू, बघूया की 10 मिनिट आहेत, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि दोन धावा, वाढती धाव संख्या 14। सुंदर असा तटावलेला चेंडू आणि चार धावा, विशाल अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना 18 धावा।
वाढती धावसंख्या होती होती 18। सुंदर चेंडू आणि त्याच प्रकारे बघूया झेल बघतोय का, आणि हा झेल टाकलाय, दुसरा झेल सुटतोय आणि हा पुन्हा एकदा अवांतर धावा, धावा डिक्लेअर करायची आहेत। अजित अजित धावा डिक्लेअर कर, तीन धावा, तीन धावा, 21। सुंदर तडवल्या चेंडू, बघूया कि दहा मिळत आहेत, गेला, दोन धावा, वाढती धावसंख्या 23। अजूनही काही चेंडू शिल्लक, आणि हा सुंदर तडवला चेंडू आणि हा झेलबाद होतोय, निशांत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला निशांत कडनं, आणि शेवटचा चेंडू आणि सुंदर धडा चेंडू, चार धावा विशालच्या बॅट मधनं, अतिशय कलात्मक फलंदाजी विशाल द्वारा, आणि चार धावा, वाढती धावसंख्या होती 27, विजयश्री प्राप्त करण्यासाठी 28 धावांचं लक्ष कंपल्सरी चेस असेल, 28 धावांचं लक्ष कंपल्सरी चेस असेल याची नोंद घ्यायची आहे, 28। लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे, लगेच प्लीज, प्रमोद गुरव आहे की गेले, प्रमोद गुरव इकडे जरा वरती आहे पटापट, आपण घे आपण द्यावं लागेल, हे जरा लवकर आहे पमे, लवकर आहे पम्या, सामना त्वरित चालू करायचा आहे, पंचायत सामना त्वरित चालू करायचा आहे, मंगेश महेश बॉलर तयारीत राहायचा आहे, त्वरित सामना चालू करा, मंगेश आपण मोजू नका, अंपायर आहेत मोजण्यासाठी,
पहिला बॉल अमोल यांच्याकडून मंगेश यांच्यासाठी, पहिला बॉल व्हाईट का इशारा, वाइड फटाफटाफट जरा सामना सर्व संपवायचा आहे। सुंदर असा चेंडू फटावलाय, एक धाव मिळते। आता मात्र महेश कांबळे स्वतः अठ्ठावीस धावांचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदान उतरलेत। भीमसंघर्ष आणि हा ऑफस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईड घोषित करतायत। पंचाची वाट करत आहे, लगेचच सामन्या सुरुवात करायची आहे। बॉल इकडे तिकडे जास्त न फेकता डायरेक्ट बॉलर कडे, असं राजा यांचं मत आहे। पुढचा चेंडू, ओहो हो हो हो, सुंदर चेंडू स्लोअर वन। आणि पुन्हा एकदा टॉप एज घेतलाय आणि हा बाद सूरज अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन आपल्या काही सामन्यांमध्ये केलं होतं, मात्र आता मोक्याच्या क्षणी बाद होऊन महेश तंबूत परततायत। सूरज आणि सुंदर धावण्या चेंडू बघूया किती धाव मिळत आहेत। निशान बॉलवर येतोय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करतायत आणि यशस्वी होत नाही आहेत। धावसंख्या वाढते चार धावा, आणि सुंदर तटावलेला चेंडू सीमारेषा पार चौकार, आठ धावा। मंगेश याच्या बॅटमध्ये निघणारा पहिला चौकार, अरे ती पोरं तिकडे द्यायचीच असतात। आणि सुंदर धावल्या चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं, गुड्डूकडनं अप्रतिम फिल्डिंग होते, एक धाव वाढती धाव संख्या होते ती नऊ। षटक संपतय, अजूनही सहा चेंडू एकोणीस धावांची आवश्यकता। आता मात्र गोलंदाजी मार्गावरती आलाय तो निशान आणि फलंदाजीसाठी आलाय तो मंगेश। मगाशी त्याने आपल्या टीमला जिंकून दिलं होतं, आता बघूया काय करतोय। सामना चालू करा लगेचच, सामना चालू करा लगेच प्लीज। आणि सुंदर तटावल्या चेंडू बघूया किती धाव मिळत आहेत। हा झेलबाद होऊ शकतो, मात्र दोन धावा वाढती धाव संख्या होती ती बारा। तुडुंब भरलेले या स्टेडियम मध्ये, अकरा चेंडू सॉरी अकरा धावा या बेलारी पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन च्या अंतर्गत चाललेल्या स्पर्धा भीमसंघर्ष क्रिकेट संघ यांनी आयोजित केलेल्या या टुर्नामेंट मध्ये अतिशय सुंदर सामने। व्हाईटची घोषणा होते, वाढती धाव संख्या होती ती तेरा थर्टीन। आणि सुंदर असा लॉकल पकडला होता, एक धाव मिळते
बेलारी पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भीम संघर्ष क्रिकेट संघ आयोजित टूर्नामेंट दिवा पाटील स्वर्गीय दिवा पाटील क्रीडा संकुलात आज यूट्यूब लाइव टूर्नामेंट होते है। पंचक्रोशीतील प्रथमच अशी वेळ आहे की यूट्यूब लाइव वर आपण ही थेट प्रक्षेपण ठेवलेलं आहे। पुन्हा एकदा सुंदर दगावला चेंडू अतिशय कलात्मक फलंदाजी म्हणता येईल चेस करतोय आणि ह्या चार धावा 18 मंगेश कडा मुकाबला देतोय 18 अजूनही 10 धावांची आवश्यकता 3 बॉल 10 अजूनही गेम बनू शकतो। मंगेशनी जर का एखादा मोठा फटका खेळला आणि हा परत पुन्हा एकदा सुंदर असा फटका बघूया किती मिळत आहेत जीवाचं रन करतोय खेळाडू मात्र आणि अडवण्यात यशस्वी देखील झालाय मनोज बाहेर व्हायचं आहे पिचच्या बाहेर जे काय आहे ते आणि धावा डिक्लेअर करायची आहे पंच तिथं कोण असेल लाईनमन कोण आहे का आपला तीन धावा दोन चेंडू सात धावा आणि हा निर्धाव चेंडू 1 चेंडू 7 धावा असं काहीच गणित आता झालेलं आहे। थोडक्यात सामना उठतोय असं वाटतंय आणि हा बीट झाला आणि हा बाद विकेट